आपण या एका प्रश्नाचं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे. माझा मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत नाही हा प्रश्न खूप जण विचारतात. तर सोपं असं काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिली गोष्ट मला सांगा, आई ज्या वेळेस एखादी सूचना किंवा एखादी माहिती त्या मुलाला त्या मुलीला सांगतात त्यावेळेस तो ती गोष्ट ऐकतो का की ऐकत नाही, तो अवॉइड करतो का म्हणजे टाळल्यासारखा करतो का, ऐकत असेल तर तो कसं ऐकत आहे, तो ती गोष्ट कृतीमध्ये आणतो का, ह्या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे. म्हणजे हुशार असणे नसणे, अभ्यास करणे न करणे, ह्या सर्व गोष्टी आईच्या त्या पहिल्या क्रियेवर आहे. आई ज्या वेळेस बऱ्याच सूचना केल्या जातात आईकडून, ते मुलं करतात, ऐकतात, समजून घेतात आणि त्याला रिॲक्ट कसं करतात यावर सर्व डिपेंड आहे. सोपं उत्तर विचार करण्याचा प्रयत्न करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या समोर जो एखादा मुलगा असेल तो ऐकतो म्हणजे काय करतो, तो तुमच्या आय कॉन्टॅक्ट करतो म्हणजे डोळ्याला डोळे मिळून तो ऐकण्याचा प्रयत्न करतो. आणि मेन म्हणजे ऐकताना आपण त्याला नॉडिंग करतो म्हणजे मान डोलवणे, आणि ते नाही म्हणायचं असेल तर नाही म्हणतो. म्हणजे जर त्याला ती गोष्ट सहमत असेल, ॲग्री असेल, म्हणजे तो ऐकत आहे जी गोष्ट तुम्ही सांगत आहे त्याला, तो जर त्या गोष्टीला रिॲक्ट करत असेल बरोबर आहे मला हे समज सहमत आहे म्हणजे फक्त मानेने ते सांगत असेल. दुसरी गोष्ट स्माईल देणे, आणि रिॲक्ट अशा पद्धतीचं असते की मी तुमची ही गोष्ट करायला तयार आहे. सर्वात काही ह्या गोष्टी आहेत, आणि त्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे तातडीने आणि फास्टपणे, म्हणजे मी हे काम करतो म्हणजे करतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जात असतात आईकडून. आता ह्या छोट्या गोष्टीचं स्वरूप हे मोठ्या स्वरूपामध्ये होत असते. ज्यावेळेस जे आई घरी जर सांगत असेल आणि ते मुलं ऐकत असतील तर तो विद्यार्थी तो मुलगा शाळेमध्ये आपल्या मॅडमचं किंवा सरांचं ऐकणार असतो, दिलेल्या सूचनेचं पालन करणार असतो. सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे वाय इम्पॉर्टंट ऑफ लिसनिंग हा मुद्दा इथे येतो. जो मुलगा व्यवस्थितपणे ऐकतो, हिअर म्हणून ऐकण्याची क्षमता त्याची आहे, ऐकलेली गोष्ट तो त्याच्यामध्ये प्रश्न विचारतो का, प्रश्न जर विचारत असेल हो हे असं का ते तसं का, त्याच्या मनात गोंधळ निर्माण होत असेल आणि तुम्ही त्याचं ते सोडवण्याचा प्रयत्न करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तो व्यवस्थितपणे ऐकत आहे, आणि खूप वेळा असं होऊ शकेल आणि आदराने तो त्यांना त्या पद्धतीने रिॲक्ट करत असेल. अंडरस्टूड म्हणजे समजण्याच्या वृत्तीचं त्याचं आपल्याला समजते की याला हे समजत आहे, आणि तो त्या पद्धतीने रिॲक्ट करताना तुम्हाला दिसेल, आणि जे ऐकलेले आहे ते सिरियसपणे आणि तात्काळ तो करण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजे तुम्ही जे बोलत आहे त्याला व्हॅल्यू आहे, मूल्य आहे, हे लक्षात घ्या. इम्पॉर्टंट त्यालाही वाटणं आवश्यक आहे. तुम्हाला जसं अभ्यास करायला पाहिजे असं तुमचा मुलगा अभ्यास केलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत असते, तसं त्याला पण ती गोष्ट महत्त्वाची वाटली पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी त्याच्या माइंडमध्ये टाकावं लागतील की अभ्यास करणे, अभ्यास केल्यामुळे काय होते, अभ्यासाचं महत्त्व काय, आणि लक्षात घ्या. आणि हे अभ्यास म्हणजे खूप सर्व हे पूर्ण वर्षभराचं असणार आहे, त्यासाठी तुम्हाला रोज दिलेला अभ्यास करणे आणि इन जनरल होमवर्क तर करणेच करणे, पण इन जनरल आणखी एक्स्ट्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, त्या सर्व करणे. ह्या करण्याच्या अगोदर आपण पाहत आहोत आई ज्या छोट्या छोट्या सूचना करते ते त्या सूचनेला तो अवॉइड जर करत असेल, प्रश्न करत असेल किंवा टाळून जात असेल, तोंड फिरून जात असेल, एकटाच राहत असेल, बोलत नसेल म्हणजे विरोध करत असेल, आणि अपशब्द बोलणे, वाईट बोलण्याचा प्रयत्न करणे, रागवणे आणि खूप सारे असे माइंडसेट करणे, त्याचा त्याचा चेहरा त्या पद्धतीचा झालेला असू शकतो, तर तो तुम्हाला अवॉइड करून आलेला आहे हे लक्षात घ्या. मग आता यावर काय करायचं आहे ते काही प्रश्न तुमच्यासमोर उभे राहू शकतात. म्हणजे पहिले एक लक्षात घ्या की तुमचा मुलगा किंवा मुलगी ऐकत आहे की नाही ऐकत आहे, हे तुम्हाला पहिले क्लिअर करावं लागेल. जर ऐकत नसेल तर तुम्हाला शांतपणे, इथेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला इथेच प्रॉब्लेम सुरू होते की तुमचा मुलगा तुमची मुलगी जर ऐकत नसेल तर तुम्हाला राग येतो, आणि त्यावेळेस तुम्ही सर्व टेन्शन पूर्ण तोंडा वाटते त्याच्यासमोर मांडून टाकता, आणि हीच चूक होत असते. तुम्ही तुम्हाला त्याला ॲक्टिव्ह करायचं आहे, अभ्यासाकडे वळवायचं आहे, आणि तुम्ही रागाकडे त्याला
तुम्ही सर्व राग त्याच्या माइंडमध्ये टाकून देऊन आले. लक्षात घ्या, तुम्हाला कृतियुक्त झालं पाहिजे हे तुम्हाला महत्त्वाचं तुम्हाला वाटत असेल ना, तर त्याला अशा छोट्या छोट्या सूचना करा आणि त्याला ती पाळायला पाहिजे अशा पद्धतीने त्यासोबत बोला. म्हणजे त्याच्या माइंडमध्ये ती इमेज तयार झाली पाहिजे आणि त्यानं ते कृतियुक्त ती केली पाहिजे. त्याला त्या पद्धतीनं बोलावं लागेल आणि आपण ज्या पद्धतीने बोलतो त्या मुलासोबत तिथेच सर्व काही गोष्टी घडत असतात. लक्षात घ्या, कोणाकडून कसं काम करून घ्यायचं ही एक टेक्निक आहे. ही बऱ्याच जणांना जमत नसते आणि बरं जण एकदम शॉर्ट टेम्पर्ड असतात. सांगितलेली गोष्ट आत्ताच्या आत्ता झाली पाहिजे. लक्षात ठेवा, याच्यासाठी काही प्रोसिजर आहे, ते पहिल्यापासून तुम्हाला पाळत न्यावं लागेल आणि वन टाईममध्ये त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार नाहीत, त्याचे हळूहळू रिझल्ट दिसतील तुम्हाला. आणि तुम्ही हे पाहत असाल, आई खूप बोलते, खूप सूचना करते आणि मुलगा तो ऐकतच नाही. आणि काही वेळेस आई थोड्याशा जरी सूचना करत असेल तरी मुलं भरपूर कृतियुक्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बोलणे, सूचना करणे, माहिती देणे, इन्फॉर्मेशन देणे आणि त्या मुलांनी व्यवस्थितपणे ऐकणे, लिसन केअरफुली आणि महत्त्वाची गोष्ट रिस्पेक्टेड पद्धतीसरपणे ते समजून घेणे, त्याला प्रश्न त्या विषयावर प्रश्न विचारणे, आई मी हे करू का, मग याच्यात असं आलं तर मी काय करू, कसं करू, प्रश्नात तो जाणे आणि कृतियुक्त म्हणजे करण्याकडे वळणे, करायला लागणे, त्वरित ती गोष्ट करायला लागणे आणि सर्व काम बाजूला सोडणे आणि आईची ही गोष्ट महत्त्वाची आहे, मला हे आत्ताच करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील ज्यावेळेस ते एक्झाममध्ये असेल. आणि ह्यासाठी तुम्हाला प्रयत्नपूर्वक शांतपणे सर्व छोट्या छोट्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला त्याच्या पण गोष्टी ऐकाव्या लागतील, त्याला काय प्रॉब्लेम आहेत, तो का ऐकत नाही आणि हे त्याच्या मनातल्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही ऐकसाल, म्हणजे तुमचं रिलेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे मुलासोबत, मुलीसोबत, की जे तुम्ही त्याला कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट कसं देऊन राहिले, त्याला आदरयुक्त तुम्ही त्यासोबत वागणूक करत आहे का, तुम्ही त्यासोबत तुम्ही रागपूर्ण वागवत आहे का, किंवा त्याला हे ऐकणे ही का बरं महत्त्वाची क्रिया आहे हे तुम्ही त्याला सांगत आहे का, अभ्यास ही महत्त्वाची क्रिया आहे ही सांगत आहे का, ह्या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे. थोडं विचारपूर्वक म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील, समजून घेतल्या असतील. थोडं जर समजत नसेल तर पुन्हा रिपीट करा. यामध्ये अभ्यास करणे न करणे हे सर्व दडलेलं आहे. मग विचार करा, माझा मुलगा अभ्यास करतो की नाही करत आणि का करत नाही, छोटे छोटे प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करून आलेला आहे. समजून घ्या.